तर राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महायुतीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आज नाशकात वॉर होणार आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांकडून आज शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. तर मुंबई नाशिक दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. पक्षातील बंडानंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी शरद पवार ॲक्शन मोडवर आलेत. दरम्यान कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात जात आहेत. दरम्यान शहरातील पक्ष कार्यालयावर दावा करण्यावरून दोन गटात नुकत्याच झालेल्या राड्यानंतर आता पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आले. दरम्यान नाशिकमधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोदवणे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आज शरद पवार आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून करत आहेत. तर त्याचवेळी शरद पवार यांच्या या नाशिक दौऱ्याला शह देण्यासाठी छगन भुजबळ देखील मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यांच्या आगमनासाठी जोरदार आणि जंगी तयारी जी आहे ती भुजबळ समर्थकांकडून केली जाती आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत होणार आहे. त्यानंतर त्यांची रॅली देखील काढली जाणार आहे आणि ती रॅली जी आहे ती या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आल्यानंतर छगन भुजबळ या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं बोललं जात आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे शरद पवार मात्र दुपारी 1 वाजेपर्यंत नाशिकमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता ते याच ठिकाणावर म्हणजे राष्ट्रवादीचं कार्यालय नाशिकमध्ये ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोरच्या रस्त्यावरूनच शरद पवार यांचा ताफा जो आहे तो येवल्याच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी छगन भुजबळ देखील या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचू शकतात आणि त्यामुळे मोठा वाद टाळण्यासाठी खरं तर शरद पवार यांचा येवल्याकडे जाणारा जो मार्ग आहे त्याची दिशा जी आहे ती रूट देखील बदलण्याची चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अगदी आता सकाळपासूनच भुजबळ समर्थक कार्यकर्ते जे आहे ते ठाण मांडून आहेत. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.